काल सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारची जी रिव्ह्यू पिटिशन पुनर्विचार याचिका मराठा आरक्षणाच्या संदर्भातली होती त्याच्या बाबतीतला निकाल आला आणि दुर्दैवाने आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळू शकले नाही। राज्य सरकारला आपली याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली हे समजले समजल्या रात्री लगेचच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब हे लगेच ऍक्शन मोड मध्ये आले। त्यांनी रात्री उशिरा मराठा आरक्षण समितीच्या सर्व मंत्र्यांच्या बरोबर संपर्क करून आम्हाला 1 वाजेपर्यंत आता तातडीने मुंबईला बोलवलेला आहे। दुपारी 1 वाजता मराठा आरक्षण उपसमितीची तातडीची अर्जंट मीटिंग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेली आहे। त्याचबरोबर चर्चा करताना आम्हाला ज्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत की पुन्हा रिव्ह्यू पिटिशन करता येईल का किंवा याच्यामध्ये आणखीन काय पर्याय असू शकतात याच्या बाबतीत रिटायर्ड जस्टिस दिलीपजी भोसले साहेब, रिटायर्ड जस्टिस गायकवाड साहेब। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। हे जे दोन माननीय निवृत्त न्यायाधीश आहेत, न्यायमूर्ती आहेत, त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी त्यांचं ओपिनियन घेऊन त्यांच्या सल्ल्यानं आपल्याला तातडीनं ऍक्शन मोड मध्ये येऊन जे जे करावं लागेल हे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ते करायचं आहे। त्यामुळे अगदी रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन झाल्यापासून आता गाडीमध्ये सुद्धा आमचे सतत फोन चालू आहेत। उदय सामंत असतील, मी असेन, दादाजी भुसे असतील किंवा माननीय चंद्रकांत दादा असतील, आम्ही सगळेजण एकमेकांच्या संपर्कात आहोत। भोसले साहेबांशी, गायकवाड साहेबांशी, ऍडव्होकेट विनीत नाईक म्हणून आहेत सिनियर काउन्सिल आमचे, त्यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे आणि हे आरक्षण टिकवायचंच, याच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची तयारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची महाराष्ट्र सरकारची आहे। आतापर्यंत अपयश ज्या ज्या सरकारने या मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं दाखल केलेलं आहे, कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे, अपयश आलं असं म्हणायचं का आतापर्यंत? आता बरं का, महत्वाची गोष्ट कालच्या स्पीकिंग ऑर्डरमध्ये रिझनिंग काय दिलेलं आहे हे पहिलं बघावं लागेल। त्यामुळे आम्ही आता ऍडव्होकेट जनरल बरोबर मी सुद्धा या ठिकाणी सकाळी बोललो, त्यांना सुद्धा आम्ही सांगतोय की जजमेंट यायला वेळ लागतो, परंतु जे ऍडव्होकेट प्रेझेंट असतील तिथं हे जजमेंट देताना किंवा स्पीकिंग ऑर्डर देताना ओरल ऑब्झर्वेशन काय आहेत माननीय सुप्रीम कोर्टाची ते आम्हाला कळवा, याच्या बाबतीत माननीय ऍडव्होकेट जनरल बरोबर या ठिकाणी आम्ही बोलतोय। म्हणजे आमच्या पूर्वी केलेल्या पिटिशन मध्ये काही त्रुटी होत्या का किंवा माननीय सुप्रीम कोर्टाचा याच्या बाबतीतला काही वेगळा व्ह्यू आहे का, हे सगळं आम्हाला मुंबईमध्ये आता गेल्या गेल्या ऍडव्होकेट जनरल आमचे जे आहेत त्यांच्याकडनं कळेल, पण यातनं काही ना काहीतरी मार्ग 100% असणार आहे कायद्यामध्ये। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24